वर्धा जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना कुठल्याही आई आणि मुलाची नाही तर एका माकडाचं पिल्लू आणि त्याच्या दगावलेल्या आईची आहे. आई गमावलेल्या माकडाच्या या पिल्लाचा टेडी बिअरने सांभाळ केलाय. टेडी बिअरलाच आपली आई समजत हे पिल्लू आता 2 महिन्यांचं झालंय. माकडाच्या पिल्लाच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्यावर अवघ्या 15 दिवसांच्या पिल्लाचा सांभाळ करण्याचं आव्हान वर्ध्यातील प्राणी मित्रांपुढे होतं. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलंय. समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना माकडाच्या कळपातील एका मादी माकडाचा अपघात झाला. अपघातात मादी माकडाला आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावर आई रक्तभंबाळ झालेली असताना अवघ्या 15 दिवसाचं पिल्लू आईला बिलगुन होतं. हे मादी माकड आणि त्याच्या पिल्लाला करुणा आश्रमात आणण्यात आलं. आईच्या मृत्यूनंतर या पिल्लाचा सांभाळ करण्याचं आव्हान प्राणी मित्रांपुढे होतं. गेल्या 2 महिन्यापासून हे माकडाचे जे पिल्लू आहेत हे आमच्याकडे आहे. ते 15 दिवसाचं होतं तेव्हा आमच्याकडे आलं होतं. त्याला सध्या आम्ही बकरीचं दूध पाजत आहे आणि जे सेरेलॅक असतं ते सुद्धा. आता आम्ही तो टेडी बिअरचा प्रयत्न दुसऱ्यांदा करत आहोत पिल्लावर. तर तो अतिशय यशस्वी असा ठरलेला प्रयोग आहे आमचा. त्याला आम्ही एक दुधाची छोटीशी बॉटल लावली आणि त्याला एक आईची ममता त्या टेडी बिअरच्या माध्यमातून मिळत आहे. नक्कीच त्याला त्याची जी आई ममता देऊ शकत होती ते टेडी बिअर देऊ शकत नाही, पण त्याची ममता पूर्ण करण्याचं काम जे आहे ते टेडी बिअर करत आहे. त्याला थोड्या वेळही जरी त्या टेडी बिअरच्या दूर केलं तर तो एकदम कासावीस असा होतो आणि बोंबलायला लागतो, आवाज करतो. आणि त्याला टेडी बिअर दिला की तो एकदम शांत होऊन जातो. तो आता टेडी बिअर विना राहूच शकत नाही. ही शक्कल लढवताना या प्राणी मित्रांनी टेडी बिअर म्हणजेच खेळण्यातलं मोठं बाहुलं या पिल्लाजवळ ठेवलं. हळूहळू या निर्जीव बाहुल्यात माकडाच्या पिल्लाने आपली आई शोधली. बाहुल्याच्या शरीराला दुधाची बाटली बांधून शेळीचं दूध या पिल्लाला पाजण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस माकडाचं पिल्लू आणि टेडी बिअर यांच्यातील नातं घट्ट झालं.